पुणे जिल्ह्यामधल्या टॉप नाईन बातम्यांचा आता आढावा घेऊया. ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीमधील लिफ्ट पुन्हा बिघडली. डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर तिघांची सुटका. दिवाळीनंतरही पुण्यातील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा नाही. हवेचा गुणवत्ता निर्देशांक सध्या 200 वर. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन. पुणे महापालिकेला पूर व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून 250 कोटींचा निधी मंजूर. मोठ्या शहरातील पूर व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार निधी देणार. जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी पुण्यातील पश्चिम भागामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार. बुधवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू होईल. पुणे शहरातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात. 23 किलोमीटर मार्गावर आता खांब उभारणीनंतर रूळ टाकायला सुरुवात. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांवर रोगराई पसरण्याची भीती. शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये वाढ. पुण्याच्या खानापूरमध्ये रुपाली साकणकर यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबाराचं आयोजन. जनता दरबारामध्ये नागरिकांनी अधिकाऱ्यांपुढे वाचला तक्रारींचा पाढा. प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची साकणकरांची ग्वाही.